चांदणदरीजवळ बाण नावाचा एक सुळका उभा आहे. हा सुळका पर्वतारोहणमधील चित्तथरारक चढाई मार्गासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गिर्यारोहकाच्या सुरक्षिततेसाठी दृष्टीने अलीकडेच या चढाई मार्गाचे रिबोल्टिंगचे काम करण्यात आल्याची माहिती सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्हचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. या प्रकल्पाचे मोहीम नेते श्री रमेश वैद्य आणि निहार सोले म्हणाले, बाण सुळका रिबोल्डिंग प्रकल्प सुरू झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. सुरक्षित चढाई प्रोत्साहन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सर्व दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेच्या सभासदांच्या मदतीने आम्ही बाण सुळका रिबोल्डिंगचा हा कठीण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था यांनी या प्रकल्पाचे प्रायोजक म्हणून पुढाकार घेतला आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक सहाय्य सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्हने खांद्यावर घेतलं. दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेचे प्रकल्प नेते रमेश वैद्य आणि सेफ क्लाइम्बिंगचे निहार सोले यांच्या नेतृत्वात 110 सहभागींच्या मतीने हा प्रकल्प दोन्ही संस्थांनी एकत्रित पूर्ण केला. प्रकल्प 5 जानेवारी ते 13 जानेवारी 2020 दरम्यान पूर्ण झाला. पारंपरिक रिंग बोल्टवर अनेक गिर्यारोहक बाण सुळका चढाई करण्याचा प्रयत्न करत असतात. हे रिंग बोल्ट खूप जुने झाले होते आणि त्यावर गंज चढल्यामुळे त्यांची विश्वसनीयता कमी होऊन आरोहकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. रिप्लेसमेंट करण्याचं ठरवलं त्यापूर्वी गेल्या वर्षी आणि त्याच्या यादी वर्षी म्हणजे 2019 आणि 2018 दोन वेळा इथे पूर्व पाणी म्हणजे रेकॉन्सेस किंवा रेकी करण्यात आली. इथे काय काय अडचणी येऊ शकतील याची एक माहिती देण्यात आली. गावातील सरपंच, फॉरेस्ट ऑफिसर, पोलीस यांना माहिती पुरवण्यात आली. पाण्याचे स्रोत काय आहेत, इथे पाण्याची अवेलेबिलिटी कुठल्या वेळेत असतील आणि काही वन्यजीव इथे आहेत का, जसे की सर्प किंवा कीटक किंवा स्कॉर्पियन्स काही आहेत का, अशीही माहिती घेण्यात आली. त्यासाठी पूर्ण मेडिकल तयारी करण्यात आली आणि जवळील पोलीस स्टेशन आणि प्रायमरी हेल्थ सेंटर इथेही आपण एक पूर्वसूचना दिली होती आणि RFO यांच्याकडूनही आपण पूर्व परवानगी घेतली होती. दोन वेळा ही रेखी करण्यात आली होती. दोन्ही वेळेस वेगवेगळे सीझन आपण सिलेक्ट केले होते जेणेकरून आपल्याला ह्याची माहिती माहितीशीर आणि खात्रीपूर्वक अशी पूर्ण व्यवस्था आपल्याला तिथे करता येईल.